आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे ही सामान्य माणसाच्या विकासाची निवडणूक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे? सगळ्यात महत्वाचं आहे, देशाची कमान मोदीजींच्या हातामध्ये गेली पाहिजे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यावेळी मी बघतो काँग्रेस पार्टी असेल, उपाठा असेल, हे मोदीजींबद्दल ज्या प्रकारचं वक्तव्य करतात, ज्या प्रकारे ते बोलतात, मला आश्चर्य वाटतं. खरं म्हणजे आज या देशामध्ये ज्या प्रकारे गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी परिवर्तन केलं, ज्या प्रकारे एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केला, 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे मोदीजींनी केलं, 20 कोटी लोक जे कच्च्या घरात राहत होते ते आता पक्क्या घरात राहतात हे मोदीजींनी केलं, 50 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये नळ नव्हता, पाणी नव्हतं, आमच्या माता भगिनींना हंडा घेऊन जावं लागायचं, त्या 50 कोटी लोकांच्या घरामध्ये 5 वर्षांमध्ये शुद्ध पाण्याचा नळ पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि त्याचवेळी एक मजबूत भारत, ज्या भारताकडे चीनही वाकडी नजर करू शकत नाही आणि पाकिस्तानही वाकडी नजर करू शकत नाही, असा भारत तयार करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आणि म्हणून मोदीजींनी तर सांगितलं, आम्ही सांगतो गेल्या 10 वर्षात एवढं काम झालं, एवढं काम झालं. आम्हाला वाटलं किती काम 10 वर्षात झालं, पण मोदीजी म्हणाले, अरे पिछले 10 साल तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. अगले 5 साल में पिक्चर देखने को मिलेगा, अगले 5 साल में विकसित भारत की ओर हम जाएंगे, अगले 5 सालों में हमारे देश का युवा, हमारे देश की महिलाएं, हमारे देश के अनुसूचित जाति जमाती के लोग, हमारे देश के पिछड़े लोग, हमारे देश का किसान, सभी के जीवन में एक ऐसा परिवर्तन आएगा और भारत ऐसी दिशा में जाएगा कि फिर भारत को कोई रोक नहीं पाएगा, उस और भारत को ले जाने का काम मोदी जी कर रहे हैं. और अभी अभी मोदी जी परसों रिजर्व बैंक के कार्यक्रम में आए थे, तो बोलते बोलते मोदी जी ने कहा, अधिकारियों को कहा, अभी 1 महीना आपको हमारी तरफ से कोई तकलीफ नहीं है, हम प्रचार में जुटे हुए हैं, तो 1 महीना आप तैयारी कर लो, जिस दिन शपथ लूंगा उसके दूसरे दिन से धमाधम काम करना है और भारत को बदलना है. अशा प्रकारची ज्यांची मानसिकता आहे,